हॅलो फ्रेंड्स घरचं जेवणवीत वैद्यमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण करवंदाची चटणी चे बनवायला शिकणार आहोत ही चटणी आपण भाकरी घावणी यांसोबत खाऊ शकतो तर त्यासाठी मी एक वाटी हिरवी करवंद घेतलेली आहेत पाव वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे बारीक चिरून कोथिंबीर थोडीशी आणि आठ हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत हे आपण मिक्सरमध्ये एकदम बारीक करून घेऊयात मी या ठिकाणी वाटपामध्येच मीठ टाकत आहे आपण चवीनुसार त्यामध्ये मीठ टाकून घेऊयात व हे मिक्सरमध्ये वाटून घेऊयात तर अशा प्रकारे आपली करवंदाची चटणी तयार आहे तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे कमेंट्सद्वारे नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू